कर्जत नगरपालिकेवर एक हाती सत्ता मिळवल्यानंतर आमदार रोहित पवार हे कर्जतमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांच्यासोबत सर्व विजयी उमेदवार देखील आहेत. गोधड महाराजांचं दर्शन घेऊन सर्व आता हे जे नवनियुक्त नगरसेवक आहेत ते आता काम करण्यासाठी सज्ज झालेले आहेत आणि त्यांचं स्वागत आता रोहित पवार यांच्या हस्ते होणार आहे. पहिली प्रतिक्रिया काय जाणून घेऊयात, काय सांगाल दादा, आज घवघवीत यश मिळवलं आहे. एक तर सद्गुरू संत गोधड महाराजांची कृपा, इथे असणारे मतदार संघामध्ये असणारे सर्व नागरिक मतदार आणि तिथे असणारे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मनापासून सर्व उमेदवारांचं काम केलं, उमेदवारांनी मनापासून कष्ट त्या ठिकाणी घेतले आणि लोकशाहीच्या माध्यमातून लोकांनी त्या सर्व उमेदवारांवर विश्वास दाखवून त्यांना नगरसेवक त्या ठिकाणी केलेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस असेल आणि काँग्रेस मिळून आम्ही ही लढत लढली होती. 17 पैकी 15 उमेदवार हे या विचाराचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे गेल्या 2 वर्षामध्ये ज्या पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून त्या ठिकाणी काम केलं प्रशासक असताना सुद्धा, तर इथं पुढच्या 5 वर्षामध्ये आणि मी आमदार म्हणून यांचा सगळ्यांचा आणि लोकांचा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी या शहराच्या विकासासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असू. भाजपची सत्ता गेल्या अनेक वर्षांपासून या शहरामध्ये आहे. आज राष्ट्रवादीने एक हाती सत्ता आणलेली आहे, 12 उमेदवार निवडून आलेले आहेत, त्याबरोबरच काँग्रेसचे देखील 3 उमेदवार आलेले आहेत. हे कसा चमत्कार झाला आहे, काय झालं, काय लोकांचा विश्वास, लोकांमध्ये जाऊन आम्ही सर्वजण जाऊन त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा जो आपल्यावरचा असणारा विश्वास, पार्टीवरचा असणारा विश्वास, तो त्या ठिकाणी या उमेदवारांचं काम, त्यांनी दिलेलं शब्द आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेलं काम, ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित येऊन लोकांनी निवडून दिलेले हे सर्व उमेदवार आहेत. सगळ्यांनी कष्ट मनापासून केलेत, पदाधिकाऱ्यांनी मनापासून त्या ठिकाणी काम केलं, अनेक पदाधिकारीसुद्धा आणि काही लोक आपले कार्यकर्तेसुद्धा इच्छुक असताना, त्यांना तिकीट न मिळालं असतानासुद्धा मनापासून ह्या सर्व उमेदवारांच्या मागे उभे राहून त्यांना नगरसेवक करण्यामध्ये त्यांचा सगळ्यांचा मोठा वाटा आहे. फोडाफोडीचं राजकारण झालं, दबावतंत्र झाला असा आरोप भाजपकडून केला गेला या निवडणुकीमध्ये आणि अनेक आरोप केले गेले, कसं उत्तर द्याल त्याला आता? आता उत्तर काय द्यायचं आहे, एक तर सुरुवातीलाच भाजपला कुठंतरी अंदाज आला होता त्यांची काही सत्ता येणार नाही, त्यामुळे त्यावेळेससुद्धा मी बोललो होतो की कुठंतरी स्टंट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे. आणि जेव्हा लोकशाहीवरचा विश्वास काही कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नाही तर नेत्यांचा उडतो, तेव्हा ज्या पद्धतीने स्टंट माझ्या विरोधकांनी नाही तर BJP लोकांनी केला त्या प्रकारचा स्टंट ते करत असतात. आणि आत्ता दबावतंत्र ते बोलत आहेत. आता इथं इलेक्शन झाले, लोकांनी मतदान हे मतपेटीच्या माध्यमातून त्यांना आवडत्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे केलेलं आहे आणि अशा पद्धतीने 17 पैकी 15 उमेदवार हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विचाराचे त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत. त्यामुळे कदाचित त्यांचाच लोकांवरचा विश्वास हा उडलेला असावा म्हणून ते या पद्धतीचं विधान त्या ठिकाणी करत आहेत. उलट त्यांना त्यांचेच उमेदवारांनी, ज्या लोकांनी माघार घेतली आणि ज्या लोकांनी पाठिंबा हा राष्ट्रवादीच्या तिथं असणाऱ्या उमेदवाराला त्या ठिकाणी त्यांनी दिला, तर त्यांनी विचार करण्याची जरूरत आहे. त्यांचीच लोकं त्यांच्याकडे का टिकत नाहीत याचा विचार जास्त करावा. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आणि या विचाराचा विचार करण्याचं कदाचित त्यांना कारण नाही. आता पंचायतीवर पूर्णपणे आपली सत्ता आलेली आहे, कुठली कामं सुरुवातीला करणार आहात आणि कामाची काय दिशा असणार आहे? नाही, अनेक विषय आहेत, मूलभूत विषय आहेत, जसं की रोड आहेत, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे, त्याच्याचबरोबर काही ठिकाणी गटर हा एक विषय आहे. तर हे मूलभूत काम करत असताना आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी असंही ठरवलं आहे, आपल्या शिक्षणावर काम करायचं आहे, करिअर गायडन्सवर काम करायचं आहे, महिलांच्या बचत गटावर त्या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे, सद्गुरू संत गोधड महाराजांचं एक भक्तनिवास या ठिकाणी चांगलं व्हावं, इथं पर्यटन वाढावं, महाराजांचा विचार महाराष्ट्रातल्या तमाम जनतेपर्यंत पोचवावा, यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध असू आणि अशा प्रकारे एकत्रित आम्ही या परिसराच्या, या गावाच्या लोकांच्या विकासासाठी काम करत राहू. कार्यकर्त्याची मेहनत आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसवर विश्वास ठेवून मतदारांनी मतदान केलं आहे आणि एक हाती सत्ता आल्यानंतर पायाभूत सुविधांवर काम करणार असल्याचं आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. लैलेश बारगजे, G24 अहमदनगर. बहिणाबाईंची जात्यावरची ओळख म्हणजे